विश्वाचा जनिता म्हणे येशू देशी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत। निष्काम निराळा गोपी लावी यदा चाळा, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत। तुका म्हणे आले रूप अव्यक्त चांगले, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत। सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याधेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। योन तत्र विश्व मम वाचमि मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां। अन्यंश हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण केची वंदू श्री चरण श्री गुरुंचे नमस्कार। माझी वाणी तुझे वर्णी गुणला, ऐसे देई प्रेम काही कळण। विश्वाचा जनिता म्हणे येशू देशी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत। उपस्थित संत सज्जन श्रुती माईबाप भजनी मंडळी, टाळकरी मंडळी, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक माता भगिनी गुरुजन वर्ग, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करीत असताना
आपल्या ह्या छोट्याशा चिंचाळा गावामध्ये भगवान रामरायांचे आवडते भक्त, गावचं ग्रामदैवत हनुमंतरायच्या आदी करून विश्वाचा जनिता भगवान परमात्मा पांडुरंगरायच्या शुद्धाशा पवित्र प्रांगणामध्ये चालत असणारा हा नामयज्ञ सोहळा श्रीमद भागवत महापुराण आणि त्याचा आजचा सांगतीचा दिवस आहे. सांगता दोन प्रकारच्या असतात, एक पूर्व सांगता आणि दुसरी उत्तर सांगता. आज ही दुसरी उत्तर सांगता आहे. बरोबर. गायनाची सांगता भैरवीच्या स्वरांनी होत असते, प्रवचनाची सांगता पसायदानाने होत असते, यज्ञाची सांगता पूर्ण आहुतीने होत असते आणि नामयज्ञाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते. विठाला चाळीस वर्ष झाले, चाळीस वर्ष, चाळीस वर्ष, चाळीस वर्षामध्ये या भागवत धर्माची ही भगवी पताका ग्रामस्थांनी अव्याहतपणे फडकवत ठेवली त्याबद्दल सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. कारण हे आपलं कर्तव्य कर्म आहे, हे आपलं धर्म कर्म आहे. धर्म कर्म म्हणून आपल्या गावच्या ग्रामदैवताचा उत्सव म्हणून या ठिकाणी कार्य करतोय. आज काल्याचं चिंतन आहे. काल्याच्या चिंतनासाठी निवडलेला अहन विश्वसंत वैराग्याचे मूर्तिमंत अवतार, भक्तीचा जिव्हाळा, संप्रदायाचं प्रतीक, हिंदुत्वाचा स्वाभिमान आणि ह्या मृत्यू लोकाला लाभलेलं संतरूपी धनसंत श्रीमंत जगद्गुरू तुकोबारा यांचा देवळीकरांच्या गाथ्यातला गवळणीपुर प्रकरणातला हा अभंग आहे. अभंग बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला असेल किंवा नसेल. अभंगाचा विषय भगवान परमात्म्याचं जे चरित्र आहे, थोडक्यात भगवान परमात्म्याचा पत्ताच तुकोबारायांनी ह्या अभंगामध्ये सांगितलेला आहे. रात्री आपण देवाकडे मागणे मागितली, सेवा केल्याचा मोबदला आपल्याला आज मिळणार आहे आणि तो प्रसादाच्या रूपाने मिळणार आहे ना. सेवा केल्याचा मोबदला प्रसादाच्या रूपाने मिळणार आहे. तुम्ही म्हणाल काय प्रसाद प्रसाद दरवर्षी तेच ऐकत आलो म्हणला, हे महाराज लोक उभे वेड्यात काढत आवा. दीड पाहिले तर चिवडा गाडगाभर धय खावणार म्हणला मी, आणि इथं काही दुसरं मिळत असते. बरोबर आहे ना. इथेही तेच मिळत असते. प्रसाद म्हणजे दुसरं काल्याच्या प्रसादात असतं काय? दही आणि मुरमुरे हे सोडून दुसरं काय असतं? आणि तो तर आपला स्पेशल आयटम आहे. मी आमच्या आळंदीकर इकडे आले म्हणले की बाबा जिथे गेले तिथे म्हणते तुमच्याकडे हेच असतंय. म्हणलं ते गरीब आहे त्याच्यामुळं व्हायला पण लवकर होते आणि पसायला पण चांगलं असतं त्याच्यामुळं. पण फरक एवढा आहे, दही मुरमुरेच आहेत पण इथं त्याला प्रसाद म्हणून आपण घेतो. बघा काय म्हणून घेतो, प्रसाद म्हणून घेतो. तेच मुरमुरे आमच्या माता भगिनींनी आता दुकानात आणले, ते काही घरी तयार होणारी वस्तू नाहीये. दुकानदाराला असं म्हटले का ते गेल्यानंतर प्रसाद द्या? दुकानदाराला काय म्हटलेलं आहे? मुरमुरे द्या. तेच मुरमुरे सकाळी बिलोलीला गेला, दिवसभर काम करून वैतागला ना हॉटेलमध्ये जाऊन, तिथं मुरमुरे म्हणतो का हॉटेलवाल्यांना? हा आमच्या श्रीराम महाराजांच्या हॉटेलमध्ये गेला श्रीराम महाराज, मुरमुरे द्या म्हणेल का तिथं गेल्यावर? काय चिवडा द्या म्हणून आहे ना. बरोबर आहे ना. पर तोच चिवडा जेवढा खाऊ वाटला तेवढा खायचा, नाही संपला म्हणजे आपलं त्याच कागदाला हात पुसायचे आणि जेवढं आहे तेवढं फेकून द्यायचा. बरोबर आहे ना. तिथं खाऊन फेकून देतो, दुकानातून मुरमुरे म्हणून घेतो, पण तेच मुरमुरे इथं प्रसाद म्हणून आपण घेतो. तिथं आपल्या हातातून बाहेर फेकून देतो आणि इथं खाली पडलेला सुद्धा उचलून पाया आपण त्याच्या पडतो. मुरमुऱ्यात हा फरक आहे. मुरमुऱ्यांनी ठरवायचं हॉटेलकडे जायचं का इकडे यायचं. हॉटेलकडे गेल्यावर मुरमुऱ्याचे काय साधे हालात, गरम तेलात त्याला टाकणार, इकडून तिकडून परतून परतून बेजार. तुम्हाला सांगतो तिकडं मुरमुऱ्यायला एवढा त्रास होतो पण इकडे येत नाही, तिकडेच पळत येत नाही. कळलं? मुरमुरे इथं लोक आदराने त्यांचा स्वीकार करतात. इथं आल्यानंतर मुरमुऱ्यांना मोठेपणा मिळतो पण मुरमुरे इकडे येतच नाही. अवघड प्रसाद, प्रसादत्व निर्माण होतं त्याला. म्हणा
प्रसादत्व काय निर्माण होत? गीताशास्त्र सांगतंय प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते, सर्व दुःखाला हानिकारक असणारा असा हा प्रसाद आहे. मानवाच्या जीवनामध्ये हा प्रसाद जर आपल्याला घ्यायचा असेल काल्याचा, त्याचा विको थोडा कमी करता येईल का? फक्त ह्या माईकचा. काल्याचा प्रसाद जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? 7 दिवसाचा सप्ता करावा लागेल अगोदर. बरोबर ना? तसा काला करता येणार नाही आपल्याला. 2 दिवसाचा सप्ताह केला आणि तिसऱ्या दिवशी काला करायला जमत नाही. 7 दिवसाचा सप्ताह करावा लागतो आणि मग काल्याचा प्रसाद आपल्याला मिळतो, अन्यथा मिळत नाही. काल्याच्या प्रसादाचं वैभव काय? काल्याचा प्रसाद हा प्रत्येकाने एकदाच घ्यावा. मला काल्याच्या प्रसादाची ख्याती काय आहे आणि काल्याच्या प्रसादाची किंमत काय? जे जे मृत्यू लोकात जन्माला आले त्यांना माहिती नाही काल्याच्या प्रसादाची किंमत काय, काला कशाला म्हणतात. माणसाने जन्माला आल्यानंतर काला खाल्याशिवाय मरू नये बो असे एवढा. त्याच्यामध्ये दही हे शीतलतेचं प्रतीक आहे आणि मुरमुरे हे स्वच्छतेचं प्रतीक आहे, शुभ्र आहे. काल्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर शारीरिक आणि सांसारिक उष्णता आपली नाहीशी होते आणि अंतकरणामध्ये शीतलता प्राप्त होते. बरोबर. आणि काल्याचा प्रसाद खाण्याचा अधिकार त्यालाच आहे जो सेवा करतो, जो इथे येतो. त्याला जुन्या काळात एक परंपरा होती, आता आहे का नाही, ताळकऱ्याला कागदच दिला जायचा प्रसाद घेण्यासाठी आणि बरीचशी लोक आपल्या उपरणीमध्ये घ्यायचे. मामाच्या काळामध्ये हे अशा उपरणीच्या कोपऱ्यामध्ये बांधून एक नारळ हातात शेंडी धरून आणि उपरण्याला गाठ दिसली की समजायचं हे काला करून आले, काला करून आले. बरोबर. पण घरी जाऊन सगळ्या लोकांना एकमेकाला देऊन दर्शन घ्यायचे. पण मला तर असं वाटतंय काला खाण्याचा अधिकारच त्याला आहे. फक्त या मंदिरात येऊन जो काल्याचं कीर्तन ऐकतो त्यालाच अधिकार आहे, घरी राहणाऱ्याला प्रसाद खाण्याचा अधिकार नाही. प्रसाद मग खाल्ल्यानंतर काय होईल? विपरीत परिणाम होणार नाही पण फायदा पण काही होणार नाही. जसं मोबाईलचा टावर असतो ना, टावर टावर पासून जवळ जवळ असं जसं मोबाईल आपण दूर 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 घेऊन गेल्यानंतर जशी जशी त्याची रेंज कमी होत असते तसं ह्या प्रसादाचा टावर आतमध्ये आहे, टावर आतमध्ये आहे. आणि इथून प्रसाद जसा जसा लांब जाईल तिकडं फाट्याकडं तसं तसं त्याची पॉवर कमी होत असते. इथे येऊन खाण्यामध्ये महत्व आहे. का महत्व आहे? अहो एकदा ब्रह्मदेव आले काल्याचा प्रसाद खायला. ब्रह्मदेव आले ना त्यांना वाटलं हा काल्याचा प्रसाद लय भारी पण हे आमच्या तिथं नाही आहे म्हणून त्यांनी पहिल्यांदा प्रसाद घेतला. काही पोर आहेत बघा, पोर प्रसाद जर चांगला वाटला का डबल डबल टिबल टिबल घेतात. बरोबर घेतं का नाही? पण प्रसाद घेण्याची पद्धत एक आहे, पहिल्यांदा जाऊन मला मला म्हणून घेणार, तिकडं जाऊन खाऊन डबल आला तर त्याची मागण्याची पद्धत वेगळी असते. ते तोंड दाखवत नाही प्रसाद वाट देणाऱ्याला. आता करतो मला 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 म्हणजे तोंड दिसलं नाही पाहिजे, डबल बारी समजायचं, खाली मान घालून प्रसाद घेतलं की डबल बारी. ब्रह्मदेवाने 2 वेळा प्रसाद खाल्लं महाराज, 2 वेळा प्रसाद खाल्ला आणि तिसऱ्या वेळेला ब्रह्मदेव आले आणि पोरायसारखंच केलं असं मला मला मला. अरे का मला मला प्रसाद वाटणारा म्हणला तू गावातला नव्हस, पट्टी दिला नाहीस, पंगत घेतला नाहीस, सत्याकडे आला नाही, तुझ्या बापात ठेवलं का मला 3-3 वेळा प्रसाद खायला? पण दिलं नाही ब्रह्मदेवाला. जगाच्या बापाला ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली त्याला माघारी लावलं, लक्षात घ्या प्रसाद दिला नाही. तुला प्रसाद जर घ्यायचा असेल तर या मृत्यू लोकात जन्माला यावं लागेल.
आणि इथं तर म्हणतात काल्याचा प्रसाद घ्यायचा असेल तर मृत्यू लोकात जन्माला यावं लागेल. ब्रह्मदेवाने तात्काळ तातडीची सभा बोलवली, आपल्या नगरीमध्ये गेले आणि सभा बोलवली, सगळ्यांना सांगितलं बाबांनो मी आज चिंचाळा गेलो होतो, म्हणजे काला होता, लय काल्याचा प्रसाद आणि त्या काल्याचं वर्णन असं महत्व वेगळं आहे. प्रसाद सर्व दुःखानां, सर्व दुःखाचा नाश करणारा हा प्रसाद आहे. आजारी माणूस पडला तर दवाखान्यात जायची गरज नाही, प्रसाद खाल्ला जीवन मुक्त माणूस होतो, अशी त्या प्रसादाची ख्याती आहे. मग काय करावं लागेल, मग आमच्यासाठी का नाही आणला, म्हणजे नाही दिलं, एकदा घेऊन मी खाल्ला दोन वेळा, तिसऱ्या वेळेला गेलो नाही मिळाला, म्हटले काय करावं, म्हणलं मग परत यावं लागलं. त्याने लोक सांगत होते प्रसाद जर खायचा असेल काल्याचा तर मृत्यू लोकात जन्माला यावा लागेल. आपण काय केलं पाहिजे असं म्हणतात बा, स्वर्गीचे 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 प्रसाद खायला सुद्धा भाग्य लागत. मला भाग्याचा तो पावे ते कोणत्याही गोष्टीला भाग्य लागत, भाग्याशिवाय काही मिळत नाही. सुभाषितकरांनी गोड चिंतन केलंय गुरुजी, महत मांस्रेण पुंसा फलम भाग्यानुसार इसस्या कंठ लग्नोपी वासुकी वायुर्भक्षका. गोड चिंतन आहे असं म्हणतायत. कोणतीही घटना घडण्यासाठी, चांगली घटना घडण्यासाठी माणसाचं भाग्य चांगलं लागत. प्रसादासाठी सुद्धा आहे. आता बघा ना, कल्पना करून बघा, काही काही माणसं 7 दिवस हरिपाठ चुकवली नाही
भागवत चुकवले नाही, कीर्तन चुकवले नाही, अचानक काहीतरी काम आला असेल ना, आज कागदाचं कीर्तन सोडून निघून गेले असतील, भाग्य चांगलं नाही त्यांचं. बऱ्याच जणांना असं झालं असेल. प्रारब्ध पाहिजे. म्हटले सर्वजण मिष्टान्न खातात, पण भगवान शंकराच्या गळ्यात आहे तो साप. वासुकी वायुर्भक्षका, महादेवाच्या गळ्यात असणारा साप त्याला मात्र हवा भक्षण करून लावा लागतो. अजून सांगू तुम्हाला, भाग्य सांगितलंय. पिता रत्ना करो यश लक्ष्मीर यश संहोदरी शंको रोदिती भिक्षार्थी फलम भाग्यानुसार. ज्याचा बाप समुद्र आहे, ज्याचा बाप समुद्र आहे आणि ज्याची बहीण लक्ष्मी आहे, त्याला काय कमी. लक्ष्मी म्हणजे खालच्या आळीतली नाही, भगवान विष्णू नारायणाची सौभाग्यवती बहीण लक्ष्मी आहे आणि बाप समुद्र आहे. समुद्रात ज्याचा जन्म झाला शंख. सुभाषितकर म्हणतात शंको रोदिती भिक्षार्थी फलम भाग्यानुसार. जन्माच्या हातात बोंबलत कशाला गावोगाव फिरतोय म्हणतो घरोघर शंख. त्याचं प्रारब्ध चांगलं नाही. कुणाचं? तस ब्रह्मदेव म्हटले मज आपण इकडं वरती ब्रह्मपुरी मध्ये आहे, स्वर्गामध्ये आहे, वैकुंठात आहे, आपला प्रारब्ध चांगलं नाही. म्हणजे ते तिथं म्हणतात प्रारब्ध चांगलं नाही आणि हिथं जन्माला आलेले म्हणतात आमचं प्रारब्ध चांगलं नाही. खरं कुणाचं? कीर्तन ऐकायला बसलेले म्हणतात आमचं प्रारब्ध चांगलं नाही आणि कीर्तन सांगा राहिले उभा राहिलेले म्हणतात आमचं प्रारब्ध चांगलं नाही. हाय कुणाच? हाय कुणाच? प्रारब्ध हे घडवावं लागतं. असू द्या. ब्रह्मदेवाने सांगितलं आता इथं थांबून जमणार नाही. मृत्यू लोकी व्हावा जन्मा महा, मृत्यू लोकी आम्हा आवडते परी आवडते आम्हाला. परी हा शब्द निर्माण केलाय बा. देव लोकांना मृत्यू लोक आवडत इथं सांगितलं त्यांनी, महाराजांनी प्रमाण दिलं. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, कैसे नाही. वैकुंठामध्ये अशी देवाची मंदिर नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, भागवत कथा वैकुंठामध्ये नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, टाळ मृदंगाचा आवाज वैकुंठात नाही. अजून वैकुंठी तो ऐसे नाही, काल्याचा प्रसाद नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, कैसे म्हणजे अशा गाड्या नाही. वैकुंठी तो त्या लोकांना अमृत प्यायलाय. अमृत त्या लोकांना काय प्यायलाय? अमृत. आमच्या लोकांना महाअमृत. एकजण मला भेटला म्हणला आय म्हणला आणि संध्याकाळी बरोबर आम्हाला भेटते. आमची गावात एंट्रीच 8 वाजता असते ना कीर्तनाला जाताना. म्हणला महाराज का मग काय पोत्राज का महाराज? मला कुठं चालला? कीर्तनाला जाऊ नको म्हणला. जाऊ नको म्हणला कीर्तन. म्हणला कीर्तन मला काही नको, मला दक्षिणा नको, मला पाटेत नको, मला नारळ नको. म्हणलं काय पाहिजे? चपटी. वैकुंठी तो आयशी नाही. इमानदार असतात हो पेणारी माणसं. एकदम म्हणलं तुलाच लय भजन येते का? मला बी येत नाही काय. सांग म्हणला पहिला अभंग कोणता भजनातला? कोण सांगतय पहिला अभंग कोणता? माझ्या बरी पहिला अभंग कोणता? कोण सांगतय? मी सांगितलं बा सुंदर ते ध्यान चुकला. मला म्हणला चुकला सुंदर ते ध्यान पहिला बा. हा रूप पाहत आलो त्याने. अरे म्हणलं खरे बा 10 रुपये घे मला बी दक्षिणा मिळाली त्याचं दर्शन घेतलं मी करता काय? तो म्हणला तुझाच 6 रुपयाचा अभंग आहे तसा मजा ते आहे. तुझा कोणता आहे? म्हणलं रूप पाहत आलो त्याने
चला दारूच्या दुकानी काला झाल्यावर घेऊन जाशील घरी तो हा विठ्ठल बरवा एक एक गिलास फिरवा बहुत सुकृताची जोडी बुवा घेता का थोडी थोडी क्यू म्हणू लागला मला सर्व सुखाचे आगर दारुबते नऊ सागर कस करा वैकुंठी तू आयसे नाही हे नाही वैकुंठात हे मला सांगायचं हे इथं नाश्त्या पाण्याचं पिऊन लोळतात पण तिथं अमरपदामध्ये अमृत पिऊन लोळणारे काय येतोय रावता सारखे वाहन राजधानी इंद्रभुवन ऐरावत हत्ती सारखं वाहन आहे महाराज कामधेनू सारख्या गायी आहेत चिंतामणीचे रोड आहेत काय वैकुंठात नाही मला सांगा नाही काय सांगा वैकुंठाला गेल्याशिवाय कळत नाही तुम्हाला बघायचं आहे का वैकुंठात काय काय आहे ते कुणा कुणाला बघायचा जावं लागेल वैकुंठात मग गाव सोडून आहे ना वैकुंठात म्हणजे मला काय म्हणायचंय चिंचोळ्यामध्ये उत्सव कसा चालू आहे ते बाहेरच्या माणसाला ऐकून जमणार आहे का इथे येऊन बघावं लागेल ना वैकुंठात काय आहे तिथं जाऊन बघावं लागेल इथं आमचे साधू संत म्हणतात इथं एवढा सोहळा असताना वैकुंठी जावा काय मा करावे काय करावं म्हणजे वैकुंठात जाऊन वैकुंठात सांगू तुम्हाला वैकुंठात ते जर वैकुंठाधिपती सगळे सांगत असतील अमुक आहे तमुक आहे बरं का पण हे आम्ही जे सांगतो ते वैकुंठी नाही काय नाही चंद्रभागा कैसी पंढरपूर मध्ये आहे आईसी आईसे भीमाती आणि आईसा विठे वर देवपुरी वैकुंठात नाही म्हणून आम्ही वैकुंठी जाऊन काय बा करावे तुकाराम महाराज म्हणते वैकुंठात जाऊन आम्ही काय करावं
आणि इथं मृत्यू लोकात आलेले म्हणतात इथं आम्ही काय करावं. प्रश्न असा पडतो, देवाधिकाला जो दुर्लभ असणारा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला, एक देवाधिकाला दुर्लभ असणारा काल्याचा महाप्रसाद आम्हाला मिळाला, दोन आणि देवाधिकाला दुर्लभ असणारा संत साहित्याच्या खाणीमध्ये राहता आलं आम्हाला, जगता आलं ते सगळ्या गोष्टी दुर्लभच आहे किंवा प्रमाणात जर सांगायचं ठरलं तर खूप आहे. बहुत जन्मांती जन्मलाशी नरा देव तू सोयरा करी. आता इथं महाराज म्हणतात देव सोयरा करून आम्हाला वैकुंठात जायचं नाही, फक्त इथं सोयरा करू. महाराज म्हटले स्वर्गीचे मृत्यू लोकी व्हावा, जन्मा महा मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर काय करावं लागेल, काल्याचा प्रसाद आपणाला मिळेल. आणि तोच असा दुर्लभ असणारा काल्याचा प्रसाद आज आपल्या चिंतावा नगरीमध्ये मिळणार आहे. ज्याच्या नाम घोषाने ज्याच्या जय घोषाने ह्या प्रसादावरती पावर येते. मी अगोदर सांगितलं तुम्हाला मुरमुरे तीच आहे, दही तीच आहे, पण ह्या देवाच्या दरबारात आल्यानंतर देवाचा चरित्राचा प्रभाव त्याच्यावरती झाल्याच्या प्रसादामध्ये एक चैतन्य निर्माण होत. आणि ते प्रसाद खाल्ल्यानंतर मानवाच्या जीवनातली त्रिविध ताप असे नाहीशे होऊ शकतात, होण्यासाठी मदत करतात. ठीक आहे, ज्या भगवान परमात्म्याच्या चरित्राने ह्या काल्याच्या चिंतनाचं वर्णन केल्या जात तो विश्वाचा नाथ आहे, ब्रह्मांडाचा जनिता आहे. आता त्या देवाचं चरित्र तुकोबारायांनी सांगितलं, नाथ महाराजांनी सांगितलं, निळोबारायांनी सांगितलं, असा तो आहे कसा, त्याचा वर्णनीय विषय काय, वर्ण विषय काय, तर सांगेल आपणाला. वेदाला तो कळला नाही, श्रुतीला तो कळला नाही, तो शास्त्राला कळला नाही. पुसू नका बाई वेदासी काही, कळलेची नाही शेषशिनला झाल्या सहस्त्र जिभाव देव काऊते वरी उभा. वेदाला नाथ महाराजांचे एक गोड अभंग आहे पहा. ओ वेद दीक श्रमले निर्धार नकळे जो शास्त्राला कळला नाही तो वेदाला कळला नाही.
तो श्रुतीला कळला नाही, तो पुराणाला कळला नाही, कसा कळेल? नाथ महाराज म्हटले मग या सगळ्यांना कळला नाही तो आहे कसा, राहतो कुठे? तर नाथ महाराजांनी उत्तर सांगितलं बघा, तो हा रे श्री हरी नंदाचे घरी खेळे नाना परी गोपिकाशी। नाथ महाराजांनी सांगितलं जगाचा बाप हिमालयामध्ये अहोरात्र 25-25, 50-50 वर्षापासून तपश्चर्या करणाऱ्यांना दर्शन न देणारा, न सापडणारा, न दिसणारा तो नंदराजाच्या राजवाड्यात आहे। नाथांनी सांगितलंय तुकोबाराईंनी याच्या पुढचं उदाहरण दिलंय, नंदराजाच्या राजवाड्यात नुसता राहतो असं नाही, तो यशोदेला काय म्हणतो, म्हणे यशोदेची माता। ऐका तुकोबाराई म्हणतात हा जगाचा बाप आहे, ब्रह्मांडाचा नाथ आहे, जगाचा बाप ब्रह्मांडाचा नाथ आहे आणि तो विश्वाचा मालक आहे, तो यशोदेला आई म्हणतो। ज्याच्या दर्शनासाठी आमचं 80-80 वर्षाचं आयुष्य गेलं तो आमच्या स्वप्नात सुद्धा कधी आला नाही। यशोदेला आई म्हणण्याच्या पाठीमागे यशोदेने कोणती पुण्याई केली असावी? चांगलं पुत्र प्राप्ती आपल्या पोटी येण्यासाठी आई वडिलांची सुद्धा पुण्याई लागते बरं का? आई वडिलांची पुण्याई लागते, दिवसाला 4-5 पाटल्या खपवणारा जन्माला येण्यासाठी पुण्य करायचे काय गरज? पण असंही नाही, पूर्वजन्मीचा काही प्रारब्ध त्यांच्या आडवं येत असतो तो भाग वेगळा आहे। तुकोबाराई म्हटलं ते यशोदेला आई म्हणतो काय कारण आहे त्याच्या पुढचं जाऊन सांगेल ऐका। एकदा काय झालं, अनिया नावाचा गवळी होता, अनिया नावाचा गवळी, त्या गवळ्याला एक मुलगी होती आणि ती मुलगी नविदा भक्तीपैकी एक आदिमाया भगवती आणि तिने भगवान श्रीकृष्णाची अपेक्षा करायची।
कृष्णासोबत दर्शन झालं पाहिजे, कृष्णासोबत खेळ खेळला पाहिजे, कृष्णासोबत रासलीला केल्या पाहिजे. पण कन्हैया याचा अवतार छोटा असलेल्या कारणाने एके दिवशी कन्हैया दारातून असं बाहेर जात असताना, गल्लीतून खेळत जात असताना म्हटले, कन्हैया चल ना माझ्या घरी, चल ना माझ्या घरी, चल ना माझ्या घरी. म्हटल्यानंतर बळबळ कृष्णाला उचलून घरी नेलं, घरी नेलं, त्याला दूध पाजलं, त्याला दही भात खाऊ घातला, दही भात खाऊ घातला. आणि दही भात खाऊ घातल्यानंतर, दही भात खाऊ घातल्यानंतर तिच्या मनामध्ये असं आलं, म्हटले देवा तू लहान आहे रे, तू मोठा राहिला असता तर आपण खेळ खेळला असता. तर देवा तू लहान आहे, तू मोठा होशील का, मोठा होशील का. भगवान म्हणले त्याला काय, माझ्याच हातात आहे, कुणाला लहान करायचं कुणाला मोठं करायचं. एकदम भगवान मोठे झाले, मोठे झाले आणि बोलू लागले, एकमेकीला बोलू लागले आणि सारीपाटाचा खेळ खेळू लागले. तेवढ्यात त्या गवळणीची मालक बाहेरून आले, म्हणले दारकार, दारकार म्हणल्यावर ही घाबरली, दोन वेळा तीन वेळा आवाज दिला. अगं म्हणलं मी आलोय दारकार, जुन्या काळात मोठे वाडे. दारकार दारकार म्हटलं, बरा तो हिमती देवा तुझ्या पाया पडते मी, माझा जीव जाईल, माझा नवरा नाही. म्हणला मी काय करू, नवराला मी काय करू, मला मारून टाकेल, मला माहेरी पाठवी लता घालून काढून देईल, काढून देईल मला. म्हणले तू म्हणली मोठा हो म्हणून मोठा झालो, नाही नाही अगोदर जसा होता तसा लहान होणार देवा, तुझ्या पाया पडते मी. ते म्हणलं हे बघ, मोठं व्हायचा मंत्र तेवढा पाठ केला होता, लहान व्हायचा विसरून गेलो, आता काही मला जमत नाही. तू त्याने बाहेरून त्याचा तडकात काय झालं दार काढ म्हणाला तुला, दगड घालावलं दारावर दंद. हे म्हणते देवा, देवा माझा जीव द्यायची वेळ आली, माझी कशाला इज्जत घालवायचं होतं, जेव्हा लहान हो भगवान झाले लहान, तुझ्या डोळ्यात पाणी बघितलं, देव लहान होण्याबरोबर ही पळत गेली. दार काढ दम नाही, काढली दम नाही, येजेपर्यंत नाही, नुसतं मोठ्याने मोठ्याने ओरडून ओरडून गल्ली जागी करायला रोग आलाय का. ते म्हणजे मलाच म्हणते रोग आला, दहा आवाज दिले, सात दिवस आरडून आरडून गायन करून आवाज बसला नाही, जेवढा आवाज बसला दारकार म्हणून तरी दारकारीत नाही, नारळ घेऊन आलो तरी दारकारीत नाही. काढ दार म्हणजे तुम्हाला काही कळत ना डोक्याचा भाग आहे का नाही, कशाला दार लावलं तुम्ही, म्हणजे दार कशाला लावली, तू दार कशाला लावली, म्हणजे नंदराजाचं बाळ आलं आपल्या घरी, पाळतं बाळ त्याला दही भात खाऊ घालीत होते, लेकरू बाहेर पळून जाईल म्हणून दार लावलं मी. तो म्हणला हा मोठ्या माणसाचा आवाज येत होता, बारकन सत्य होत, मोठ्याचा आवाज येत होता, मोठा अजिबात विश्वास नाही तुमचा तर बघा म्हणजे आहे का. बाथरूम मध्ये बोला बघालय, चुलीकडे बघालय, दाराच्या माग पडालय, कृष्ण बसलेला आहे, कृष्णाला बारीक आहे बारीक आहे, त्याला रोज अनेक जा. ते म्हणते मग आता तर बरंच झालं, रोज अनेक कशासाठी सांगतो, विनोद सोडा, राधेनी देवाला मोठं होण्याची अपेक्षा केली, भगवान मोठं झाले. संकट आल्यानंतर नवरा घरी घरी आल्यानंतर लहान होण्याची अपेक्षा केली, भगवान काय कारण, दुसरं चरण ऐसा
देवाचा अंकित लागे तैसे लावे प्रीत भगवान भक्ताच्या अंकित असतो. होय भक्ती केला तैसा पुरवी फरारी केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. भक्ताने फक्त देवाची अपेक्षा करायची. तो भक्ताचा अंकित आहे महाराज, अंकित ऐसा भक्ताचा अंकित. पण आता पुढचा शब्द फार महत्वाचा आहे, लागे तैसी लागे प्रीती. आपण देवासाठी जर जेवढं करतो तेवढंच देव आपल्यासाठी करतो. आपण देवावर प्रीती, मी रात्री सांगितलं तुम्हाला, हात खेळणारा देवाला सांगितल्यावर त्यानं कसलं देत आहे ते, बरोबर आहे का नाही? आपण देवासाठी काय करतो पराज नीत ऐका. भगवान श्रीकृष्णाची भक्ती कशी करावी हे फक्त उत्तर प्रदेश मध्ये जाऊन समजून घ्यावं लागेल. एका गवळाने भिंतीवरती चित्र काढलं होतं गुरुजी, भिंतीवरती कृष्णाचं पेंटरही असा होता, एवढं सुंदर रेखाटलेलं चित्र होत. मोर मुकुटाचा पिसारा, त्याला रत्नजडित टोप, कोरदार डोळे, कानात कुंडल, कुरळे कुरळे केस, गळ्यात रत्नाच्या माळा, बाजूबंद, कमरेला पितांबर. गुडघ्यापर्यंत चित्र काढलं, गुडघ्यापासून खाली पायच नाही काढले. नीट ऐका गुड, मजेच आहे. चार मैत्रिणी तिच्याकडे चहा पाण्यासाठी आल्या आणि त्या मैत्रिणीने बघितलं, काय सुंदर प्रतिमा आहे प्रभूची, काय सुंदर आहे. एक पहा ना, नीट ऐका, आपण इथं बसल्यापैकी त्या परमेश्वराने एवढं सुंदर काही काही सौंदर्य दिलेलं आहे. आपण त्या सौंदर्याला मोहित होतो, पण सौंदर्य देणारा तो भगवान परमात्मा याच्यापेक्षा लाखपटीने सुंदर आहे असं म्हणतात. नाम तुम्हारा तारणहारा, ओ नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. प्रभूचं चित्र बघितलं आणि त्या गवळणीनी त्या मैत्रिणीला विचारलं, म्हटले का ग भिंतीवरती एवढं सुंदर चित्र काढलेलं आहे पण त्याला पाय का नाही का काढले? त्या घर मालकीने दिलेलं उत्तर आहे का, मी अनेक संतांचं वाक्य वाचलेलं आहे, अभंग वाचलेले, हा ब्रह्मविधीचा जनता जी तुम्ही याला धरू पाहता, हा कैसा येईल हाता गे गोकुळ चालणारे, किंवा धरू जाता सापडे ना, हा सापडत नाही, बांधल्या जात नाही, हा भेटत नाही आणि एक मिनिट सुद्धा एका जागेवर राहत नाही. मग म्हणून त्याला बिना पायाचं चित्र काढलंय. या चित्रामध्ये जर पाय काढले असते तर हा चित्रासहित पळून गेला असता. याला म्हणावं भक्ती. चित्रासहित पळून गेला असता त्याला चित्रामधून सुद्धा पळता येऊ नये म्हणून पाय काढले नाही. पण ती मैत्रीण आली होती ना, तिने खूप गोड याच्याही पुढचं उत्तर दिलंय. ती म्हटले, मी तुकोबारांची गाथा वाचलेली आहे, पडून गेली या भिंती
चित्राची होय माती म्हटली, भिंत पडल्यानंतर चित्राची सुद्धा मातीच होत असते. तो भगवान जाईल, तुझ्या आयुष्यातून जाऊ नाही वाटत असेल तर तो एक कर. काय कर? ती म्हटली, त्या भगवान परमात्म्याला साठवण्यासाठी फक्त एवढ आहे, याच्यामध्ये दामन कुलूप लावून ठेव. देववशी चित्ती किंवा साठविला राहे हृदय संपुष्टी, याच्यामध्ये ठेव. म्हणले दृष्टीकड ठेवू नको, एवढा हा प्रभू व्हावे त्याला देवाला ठेवण्यासाठी तिजोरी ही महत्वाची. हृदय बंदी काना के वस्तू आपल्याकडे असल्यावर तिला कसं ठेवतो महाराज? ही अनमोल पृथ्वी मोलासारखी वस्तू आहे, त्याला ठेवण्यासाठी हृदय उघड. अडीच ग्रॅमची न ताणली, न ताणली तर तिला कागदात बांधून असती, है ना? परत ते कागद डब्बीत असत, डब्बीत. ती डब्बी प्लॅस्टिकच्या पिशवीत असती, है ना? ती पिशवी छोट्या एका पाऊच मध्ये असते, ते पाऊच परत कॅरी बॅग मध्ये, आणि ती कॅरी बॅग परत स्टीलच्या डब्यामध्ये. हा म्हणजे 2 ग्रॅमचे, आणि तो स्टीलचा डबा कपाटात कुठे असतो माहितीये तुम्हाला? त्या कपाटाला एक खाणे असले गमतीचे आहेत. एक असा उघडला, असा येत असतो, त्याच्यातून असा येत असतो, परत असा येत, परत असा एक असतो, त्याला चोर खाना म्हणतात, है ना? तिजोरीचा चोर खाना, बरोबर चोर. ह्यानं इकडून फिरून हे कपाटाचं सेंटर आहे, असा गेला असा, इथं कपाट संपतोय, इथून परत असा आणि परत असा, म्हणजे ते कुठं जात? चोराला बरोबर कपाटाच्या मागून एक बुक्की मारत मागच्या माग डबा काढून घेऊन निघून जातो. चोर खाना वस्तू. साधी वस्तू एवढी सांभाळून ठेवतो त्या जगाचा बाप इथे राहतो. त्या गवळणीने सांगितलं, भिंतीवरचा सुद्धा जाऊ शकतो पण तुझ्या हृदयातला जाणार नाही, हृदयामध्ये ठेव. काय सांगावं महाराज? ओ मेरे बाके बिहारी सवरिया, तेरा जलवा त्या भगवान परमात्मा आपली भक्ताची जशी भक्ती असेल तशी नाही का? ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी दावी प्रीत विठोपार. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.